उप उपांत्य फेरीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी ओमसाई बांद्रा विरोधात ओमकार गिरगाव यांच्यातील मॅच आपण पाहत आहोत. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. श्रेया सिंदुलकर किशन देवेंद्र तर गोलंदाजीसाठी तरुण बिष्ट. एका बाजूला गिरगाव एका बाजूला बांद्रा यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. डोंगरीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. नाकाबावीची स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून असणारी ही स्पर्धा. आणि या वर्षी जर पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने यावर्षी सर्व संघातील प्रत्येक खेळाडूला दिलं जाणारं टी शर्ट हे देखील या स्पर्धेचं यावर्षीचं वैशिष्ट्य आहे. आणि तिरंगा या टी शर्ट वर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जाब्यात मॅचच्या दिशेने पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण श्रेयस इंदुलकर. 2 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच एक नामवंत फलंदाज आहेत ज्यांनी अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत आपल्या खेळाचं कौशल्य दाखवलंय आणि दबदबा निर्माण केला असे खेळाडू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गिरगाव परिसरातील एक युवा टॅलेंट म्हणून देखील तरुण बेस्ट यांच्याकडे अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, कॅच हातातून निसटते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि अगदी सलामीवीराची कॅच ते देखील श्रेयस इंदुलकर यांची आणि ही सुटलेली कॅच मॅच मध्ये किती निर्णायक असेल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळेल. परंतु चांगला चेंडूही होता, प्रवृत्त केलं होतं त्यांनी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्यासाठी अगदी खोलवर टप्प्याच्या या चेंडूला. आता जर पाहिलं तर या ठिकाणी तरुण बेस्ट गोलंदाजीसाठी पहिल्या मॅच मध्ये देखील खूप सुरेख गोलंदाजी राहिली होती. ओ हो वा, टप्पा पडल्यानंतर अँगल बनत गरकन बॉल वळाला की एज घेतली आणि कीपरच्या दिशेने देखील, म्हणजे जास्त वेळ दबाव येऊ दिला नाही, कॅच सुटली त्याचा आणि दबाव बॅट्समन वर शिफ्ट केला आणि खूप म्हणजे हा बॉल पाहिलाही खूप मजा आली, एवढा सुंदर बॉल टाकला गेला. आणि किशन देवेंद्र यांच्यासारखी एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आहे 3. पहिलं षटक सुरू आहे. चंद्रशेखर विश्वकर्मा बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. खोतवाडी सांताक्रूज चे खेळाडू फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू बीमर साठी रिव्ह्यू आहे, आयोजन कंपनीच्या वतीने कळवलं जात आहे आणि रिव्ह्यू नाही, आयोजन कमिटीच्या वतीने कळवलं जात आहे. व्हाईट बॉल आणि माफ करा, निर्णय पंचांचा नाही आलाय, व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पुन्हा एकदा तरुण बेष्टा यावेळेला कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पकडली जाते कॅच, तरुण यांना मिळतं यश. तर चिन्मय येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार काळा चौकीमध्ये घेतला होता.
ओहो या वेला पुन्हा अँगल बनवत बॉल मात्र वळवण्याचा प्रयत्न आणि लेगबायच्या स्वरूपातील एक धाव रुपये सावंतसर त्या ठिकाणी कळवत आहेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर एक ने पुढे जाईल। पहिली ओवर संपते आहे। ओमकार गिरगाव संघाची धावसंख्या झाली होती 4 रन, 4 धावा झाल्या आहेत आणि 2 विकेट। आता श्रेयस इंदुलकर आणि चिन्मय यांच्यावर दारोमदार असणार आहेत। असे खेळाडू आहेत जे मॅच केव्हाही या ठिकाणी उसळी घेऊ शकतात आणि एका मोठ्या धावसंख्येपर्यंत टीमला नेऊ शकतात। येणारे 4 ओव्हर निर्णायक असतील। चला लवकर गोलंदाजी करणारा संघ जास्त विलंब करायचा नाहीये। या डोंगरीच्या मैदानाचं म्हणजे वीर संभाजी क्रीडांगणाचं नूतनीकरण देखील होताना पाहायला मिळत आहे आणि खूप प्रभावित करणारं नूतनीकरण। आणि माझ्या मते अजूनही काम सुरू आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये याही पेक्षा अतिशय सुंदर मैदान, मैदान छोटं आहे परंतु क्रिकेटचा आनंद मोठा पाहायला मिळतो। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अझर येत आहेत गोलंदाजीसाठी, पाहूया कशा प्रकारची कामगिरी अझर करतील। श्रेयस इंदुलकर स्ट्राइक वर, पाहुयात मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती। या मॅच मध्ये आपल्या टीम साठी रन बनवायचे आहेत। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंच कळवतायत, व्हाइट बॉल आहे आणि ह्या धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल। 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक टप्पा गाठवा लागेल। प्रत्येक संघ या ठिकाणी खास तयारीनिशी आलाय। जरी पावसाळी क्रिकेट असेल तरी पावसाळी क्रिकेटची देखील तयारी करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते। यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने, हवाई सफर येतोय सिक्सरच्या बॉलवर। सिक्सर श्रेयस इंदुलकर नावाचा अजब रसायन बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे। क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असू द्यात परंतु तुमच्याकडे म्हणजे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असाल तर कोणत्याही पद्धतीचं क्रिकेट कोणत्याही मैदानामध्ये खेळू शकता आणि श्रेयस या ठिकाणी दाखवत आहेत। श्रेयस ज्या ज्या वेळेला फलंदाजीला उतरतात एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे। मग मैदान काळा चौकीचं असू देत, विक्रोळी सर्कल असू देत किंवा बांद्रा कोलगेट असू देत, पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा देखील त्यांनी विशेष रूपाने गाजवलेल्या आहेत। या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 11। 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 2 षटकार खेळले होते। हो या वेळेला जर पाहिलं तर लेंथच्या किंचितसा पाठीमागे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला पुन्हा आक्रमण, हे आक्रमण आहे मुलुंडच्या श्रेयस इंदुलकर यांचं आणि आणखीन एक मोठा फटका जरूर आला परंतु पाहुयात या फटक्यावर धावा किती मिळत आहेत। दोन धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या विशिष्ट ठिकाणी घोषांकित धावा देखील आहेत, त्याची माहिती अगोदरच दोन्ही संघांनी करून घ्या। धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 14।
यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही झालं, परंतु रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. श्रेयस इंदुलकर धाव मिळवत आहेत. जोडीला जर पाहिलं तर चिन्मय कदम त्यांच्या आहेत आणि ही जोडी पाहुयात कुठपर्यंत मजल मारते. धावसंख्या जर पाहिली तर आता 15 दुसरं षटक मार्गस्थ आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे, पावसाळी क्रिकेटचा हंगाम मात्र आता बहरात आलाय. मागील मंगळवार बुधवारी देखील पनवेलला एक स्पर्धा झाली, बऱ्याचशा स्पर्धा उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये जोगेश्वरी अजित ग्लास या ठिकाणी एक मोठी स्पर्धा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर मीरा रोड या ठिकाणी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. तर पावसाळी क्रिकेट म्हणजे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवापर्यंत रबर बॉलचं क्रिकेट चालतं. कदाचित यावर्षी गणपती झाल्यानंतर देखील एखाद दुसरी स्पर्धा पाहायला मिळू शकते. यावेळेला पुन्हा आक्रमण, परंतु हे आक्रमण आहे चिन्मय यांच्या बॅटमधून. धावा मिळतील दोन धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मी ते 18. धावसंख्या 18 वर गेली आहे. व्हाइट बॉल अवंतरच्या स्वरूपातील धाव मिळेल. सर्व प्रेक्षकांचे हार्दिक असे स्वागत असेल नाका बॉयच्या या स्पर्धेमध्ये. डोंगरीमध्ये आपण आहोत आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, कारण ट्रॉफी देखील पाहिली तर तेवढीच भव्य दिव्य. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर आणि व्हाइट प्लस एक अशा दोन धावा मात्र. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव निर्माण केला होता तरुण यांनी तो आता जवळपास हटलेला आहे, कारण सन्मानजनक स्थिती झाली आहे दुसऱ्या ओव्हर पर्यंत. आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 21 धावा. यावेळेला सरळ थेट यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय आणि दोन ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली 21. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, 3 षटक बाकी आहेत. पाहूयात एक विकेट जर पाहिलं तर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. चिन्मय कदम श्रेयस इंदुलकर ही जोडी कुठपर्यंत आपल्या टीमला घेऊन जाते. श्रेयस इंदुलकर पुन्हा आता हे पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये या दोघांमधील द्वंद्व पाहायला मिळेल. पहिल्या षटकात खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं तरुण यांनी, परंतु समोर आहेत श्रेयस इंदुलकर. पहिला बॉल जर पाहिलं तर पंच वळतायत आमच्याकडे, व्हाइट बॉल कळवतायत. अवंतरच्या स्वरूपातील धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. एक मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न असणार आहे. लोअर फुल टॉस बॉल, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. स्ट्राईक चेंज झाली, एक रन देखील त्या ठिकाणी मिळते. होतं असं कधी कधी, क्रिकेट आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. चिन्मय त्या स्ट्राईकवर. आणि मागील बॉलवर जरी रन आले असेल, परंतु या बॉलवर वेगाच्या जोरावर अचूकतेच्या जोरावर विकेट घेत आहेत आणि चिन्मय कदम माघारी परत आहेत.
पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि दोन धावा घेतल्या गेल्या. याही वेळेला लगातार दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला एक वेगवान चेंडू पेश करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि बॅक टू बॅक दोन चेंडूवर मोठे फटके आले जरूर, परंतु तदनंतर निर्धाव चेंडू येतो. तरुण बेस्ट आपल्या टीम साठी प्रभावी कामगिरी करतायत. आणखीन एक आक्रमण यावेळेला जर पाहिलं तर दोन धावा पुन्हा मिळताना पाहायला मिळतील. धावसंख्या दोन ने पुढे जाताना पाहायला मिळते. विनंती असेल टॉस करण्यासाठी रॉयल स्टनर मीरा रोड आणि वरळी एसपीपी परळी एसएसपी. स्कोर जर पाहिलं तर 28 धावा 3 ओव्हर झाल्यानंतर सुपर प्रीमियर लीग मीरा रोड टेक्नो कन्सल्टंट यांच्या माध्यमातून 25, 26, 27, 28 रोजी मीरा रोड या ठिकाणी भव्य क्रीडा स्पर्धा एम एस स्पोर्टच्या माध्यमातून अर्षदभाई काझी यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा सुपर प्रीमियर लीग देखील आपल्याला मीरा रोडला पाहायला मिळणार आहे. हा माफ करा, थोडस स्कोर मध्ये दुरुस्ती आहे. 29 धावा झाल्या आहेत. एकोणतीस धावा ओव्हर जर पाहिलं तर 3 झाले आहेत गोलंदाजीसाठी. अनिकेत मागील मॅच मध्ये खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं यांनी, या मॅच मध्ये समोर तेवढीच. ओहो आक्रमण समोरच्या दिशेने श्रेयस इंदुलकर ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. 6-6-6 षटकार जबरदस्त फटका पाहायला मिळाला. श्रेयस इंदुलकर यांची खासियत आहे रबर बॉल क्रिकेट आणि पंचची बॅटिंग खूप चांगली करतात आणि या 6 धाव आजच्या दिवसातील 4था षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 वर जाते जिथे चव्हाण त्यांच्या जोडीला आहेत. अनिकेत पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जाते, कमबॅक करावं लागेल. समोर आहे श्रेयस इंदुलकर. आणखीन एक बिग हिट, बॅक टू बॅक मोठा फटका खेळला जरूर, परंतु पाहूयात या फटक्यावर धावा किती असतील. कमिटी सदस्य त्या ठिकाणी आहेत, ते निर्णय देतील. 2 धावा. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. आता मात्र विचार विनिमय करतायत सिनियर गोलंदाज अनिकेत यांच्या बरोबर कशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
लगातारच्या दोन बॉलवर आक्रमण केले आहे. श्रेयस सिंदुलकर आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, परंतु अनिकेत यांना सावरावं लागेल, अचूकता दाखवावी लागेल. ओहो, अचूकता दाखवली आणि श्रेयस सिंदुलकर स्वतःवर नाराज होत आहेत. अतिरिक्त उसळी आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर टप्पा थोडासा पाठी होता, प्रॉपर फुटवर्क नाही करू शकले, बॅटची कडा घेतली गेली आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहे श्रेयस सिंदुलकर. अनिकेत जरूर दोन फटके आले, परंतु बाद करण्यात यशस्वी झाले श्रेयस सिंदुलकर यांना. आमच्यामध्ये जर पाहिलं तर याच डोंगरी परिसरातील एक दिग्गज खेळाडू आणि महाराष्ट्रातील एक नामवंत गणेश भक्त म्हणेल मी, प्रशांतजी म्हात्रे स्वतः उपस्थित आहेत. मंदार इलेव्हन संघासाठी दर्जेदार क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं गेलं देखील आहे. यष्टी रक्षक फलंदाज श्रीलेश आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. पहिल्याच बॉलवर लगाव लागेल हा फटका, पाहुयात किती धावा मिळतील. श्रीलेश आमरे आलेत, दोन धावा कळवल्या जात आहेत, धावसंख्या दोन ने पुढे जाईल. बंड्या हो, हे मैदान माझं आहे आणि इकडे आवाज माझा सुद्धा होणार सांगतायत. मला आठवतं एक स्पर्धा होती आणि शेवटच्या बॉलवर सहा धावांची आवश्यकता असताना समोर षटकार श्रीलेश आमरे यांनी खेळला होता. नुकतीच आली, जर पाहिलं तर मुरुड या ठिकाणी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. काशीद चषक त्या स्पर्धेमध्ये छेडा, विकी छेडा आणि श्रीलेश आमरे दोघे ॲज अ आयकॉन खेळले होते आणि ती स्पर्धा जिंकली देखील होती. विकी गोलतकर याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हता, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला परंतु हिट होऊ शकला नाही आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव तिकडे. मिएल षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 40. धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत गोलंदाजी करतायत, एक युवा वेगवान गोलंदाज भाईकडा परिसरातील. अनिकेत भोसले समोर जर पाहिलं तर जितेश चव्हाण सेवा ज्ञान नावाने ओळखले जाणारे खेळाडू. ओहो वाह, युवा अनिकेत प्रभावित करतायत. अपस्टंपच्या बाहेरून बॉलला थोडीशी उसळी देखील दिली आणि पाठवलं कीपरच्या दिशेने आणि संघाची धावसंख्या 4 ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर 10 सरासरी 40. अहा, आक्रमण श्रीलेश आमरे. बंड्या डोंगरीचा आपल्याकडे जर एखाद्या खेळाडूची आडनावात किंवा नावात साम्य असेल तर त्याला आपण विभागाच्या नावाने काळा चौकीचा बंड्या, डोंगरीचा बंड्या अशा पद्धतीने देखील आपण जरूर त्याला संबोधत असतो. आणि सध्याच्याकडला डोंगरीचा याच मैदानातील खेळाडू फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, नाव आहे श्रीलेश आमरे. आणखीन एक बिग हिट याही वेळेला आक्रमण केलं जात आहे. श्रीलेश आमरे यांच्या बॅटमधून आला फटका, पाहूया किती धावा मिळतील. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली होती
48 धावा। श्रीलेश चांगली बैटिंग करता है आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून 11 धावा काढल्या गेल्या आहेत। गोलंदाजी म्हणून देखील गोलंदाज म्हणून देखील नाव कमावलंय। एसपी 11 संघासाठी देखील क्रिकेट त्यांनी खेळलंय। या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने येणारा चेंडू होता त्याला वळवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि बाद व्हावं लागेल। यश वाघेला यांना मात्र यश मिळालंय डायरेक्ट हिट करण्यामध्ये। आणि धावफलक जर पाहिला तर आता 48 वर स्थिरावलेला आहे, शेवटचं षटक सुरू आहे। पावसाळी क्रिकेट आहे, पावसाची आम्ही वाट पाहत आहोत। पाऊस आल्यानंतर हे क्रिकेट खेळायला पाहिला एक वेगळाच आनंद मिळेल, परंतु गोलंदाजीला गोलंदाजीला गोलंदाजांना गोलंदाजी करायला, फलंदाजांना फलंदाजी करायला आणि क्षेत्रक्षकांना क्षेत्ररक्षण करायला आणि आमच्या पंचांना पंचांची कामगिरी करायला तेवढंच डिफिकल्ट असतं। नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर नवीन फलंदाज युवा टॅलेंट कार परिसरातील हर्ष अडसूळ। यावेळेला बॉलला थोडस फिरवलं होतं, कमी गतीने टाकलं, त्यामुळे तेवढ्या वेगात टायमिंग नाही होऊ शकलं। दोन धावा मिळतील आणि बघता बघता पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 4 धावा होत्या आणि धावसंख्या 50 धावा झाल्या आहेत। 50 धावा ओमसाई बांद्रा, अर्धशतक। कमी गतीने पुन्हा चेंडू टाकला, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय। चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावांवर। आणि हो, पावसाचं आगमन झालंय, पाऊस आणि पावसातील क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत। आधी स्पोर्ट्स ट्रॉफी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढल्या शनिवार आणि रविवारी। माझ्यामध्ये जवळपास प्रवेश फुल झाले असतील, परंतु जरी कुणाला प्रवेश पाहिजे असेल तर फिरोज शेख यांच्याशी संपर्क साधा, अन्यथा माझ्याशी संपर्क साधा। गुफरान भाई आणि आपल्या संपूर्ण टीमचं देखील स्वागत आहे। या वेळेला बॉलला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने, एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल। आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 55, 11 सरासरी गाठली, 56 धावांची आवश्यकता आणि पावसाचंही मैदानात आगमन झालंय। रॉयल स्टनर या ठिकाणी उपस्थित आहेत, वरळी एसपीपी, आपण टॉस साठी यायचंय।
55 धावा झाले आहेत, 56 धावांची आवश्यकता, 56 चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी प्रथमेश म्हात्रे निखिल जाधव दाखल होताना पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर ऋषभ जैन पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल पाऊस पडलाय, मैदान ओलं झालं, भले पाऊस थांबलाय परंतु वातावरण सर्व ओलं ओलं करून गेलंय आणि त्यामुळे पाहूयात आता काय होईल दुसऱ्या डावामध्ये, कारण आपण म्हणतो फलंदाजांना जेवढं अवघड आहे तेवढं गोलंदाजांना, कारण त्यांनाही चिखल्या जाऊ दुसऱ्या डावाकडे। स्वागत आहे सर्वांचं नागपूर बॉईज आयोजित या स्पर्धेमध्ये आणि तिसरी मॅच दुसऱ्या डावात जाताना पाहायला मिळते। अतिशय जलद वेग बाउंस कट सर्व पाहायला मिळालं आणि पहिलाच बॉलवर आपली चाप सोडली आहे ऋषभ जैन या प्रभादेवी दादरच्या गोलंदाजाने, परंतु समोर आहे एक गिरगावचा वंडर बॉय निखिल। हो हो, आणि हे हा फरक पडतो ज्यावेळेला पाऊस खेळपट्टीवर पाणी असतं, खेळपट्टी ओली असते, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो, वेग पाहायला मिळतो। पहिल्या दोन बॉलवर त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय, परंतु फलंदाज देखील काही कमी नाहीयेत, ते प्रयत्न करतील या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा। 56 धावांचा पाठलाग करायचा आहे, 5 षटकांमध्ये ओमकार गिरगावला। या वेळेला फटका पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय, पाहूया किती लांब जाईल। निखिल जाधव आहेत त्या ठिकाणी, 2 धावांचा हा फटका पाहायला मिळतोय। निखिल जाधव गेल्या 2 वर्षात या खेळाडूने देखील सर्वांना खूप प्रभावित केलंय, छोट्या चणीचा परंतु शैलीदार फलंदाज, विशेष म्हणजे बन ग्राउंडच्या क्रिकेट स्पेशलिस्ट असणारा हा फलंदाज आज जर पाहिलं तर या ठिकाणी खूप प्रभावित करतायत।
हो हो अप्रतिम आणि आता खऱ्या अर्थाने आवश्यकता आपल्या सुरक्षिततेची आहे. कदाचित बऱ्याच या ठिकाणी कळवतायत की हेल्मेट घालावे लागेल अशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. ऋषभ जैन आज थोडेसे जास्तच वेगात ऋषभ, आणि परिस्थितीचा फायदा घ्यावाच लागतो प्रत्येकाला. आणि आता जर पाहिले तर परिस्थिती प्रतिकूल आहे जरूर, परंतु त्यातून कसा मार्ग काढायचा निखिलला माहिती आहे. थोडासा संघर्ष करतायत परंतु गोलंदाजी तेवढी भेदक करतायत. टेस्ट मॅच सुरू आहे असं वाटतंय ज्या पद्धतीची बॉलिंग होते. प्रशांत सर पाच धावा धावफलकावर आहेत, पहिली ओव्हर आहे. आणखीन एक वेगवान भेदक चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळते एकने. जबरदस्त वेगवान, जणू काही राफेल नदाल लॉन टेनिस खेळत असताना बिनतोड सर्व्हिस म्हणजे एस सोडतोय की काय अशा पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. निखिल या गोलंदाजीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्याकडून देखील होईल. आज सर्व संघांना मात्र टी शर्ट देखील दिले जात आहेत पावसाळी क्रिकेटमधील या स्पर्धेमध्ये. वेग आहे परंतु अचूकता गायब होते आणि त्याचा फायदा एक गोष्ट पाहायला मिळते पावसाळी क्रिकेटमध्ये, पाऊस पडल्यानंतर जसा गोलंदाजांना फायदा आहे तसा तोटा देखील आहे. कारण तुम्हाला ओला बॉल ग्रीप करणं सोपं नाहीये आणि ओला बॉल वेग वाढवत असताना कधी कधी हलकाही असतो ओलाही असतो, त्यामुळे असा थोडासा बाजूला जातो, एक्स्ट्रा रनही मिळतात, तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. यावेळेला फटका तर खेळला जातोय आणि धावसंख्या त्या ठिकाणी एक मिळेल आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाईल 90-56 पाठलाग करायचा आहे आणि अजूनही जर पाहिलं तर सामन्याला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 47 धावांची आवश्यकता आहे. चार ओव्हरमध्ये 47, 9 धावांनी सुरुवात झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला ओमसाई बांद्रा बॅटिंग करत होते पहिल्या षटकात धावा होत्या 4 आणि आता पहिल्या षटकात धावा आहेत त्या 9. हा प्लस पॉईंट आहे, मानसिकदृष्ट्या ती चांगली गोष्ट असणार आहे. परंतु पाहूयात आता यापुढे काय होईल. क्रिकेट रसिका हो आपलं स्वागत आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय, सणांचा महिना आहे हा. काही दिवसात वर जर पाहिलं तर गोपाळकाला दहीहंडी देखील येऊन ठेपली आहे, गणेश उत्सवाचे देखील वेद लागलेत, मुंबईतील मोठमोठ्या गणपतींची आगमनं देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज उमरखाडीच्या गणेशाचं राजाचं देखील त्यांचंही अमृत महोत्सव आहे, त्याचंही आज आगमन होताना पाहायला मिळत आहे. कारण मोठमोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या अगोदरच येतात. पुढच्या रविवारी डोंगरीचा राजाचं आगमन होणार आहे. मुंबईची संस्कृतीच वेगळी आहे, मुंबईचं क्रिकेटही वेगळं आहे. असं क्रिकेट कुठे खेळलं जात असेल का? नाही. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर जुनेद आलेत वेगवान गोलंदाजी. नुकत्याच काळा चौकीमध्ये बेस्ट बॉलरचा किताब देखील घेतला होता यांनी आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकला जातोय जुनेद यांच्याकडून. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी जुनेद खान करतील. परंतु समोर प्रथमेश, पहिल्या मॅचमध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का मिळाला हे दाखवावं लागेल या मॅचमध्ये. प्रथमेश यावेळेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने आणि तिकडे धावा मिळतील 2. पहा एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. ज्यावेळेला गोलंदाज गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर धावत जात आहेत, बॉल रिलीज करतायत, त्या ठिकाणी पाण्याचं डबकं आहे आणि पाणी ज्यावेळेला ते जमिनीवर पाय ठेवत आहेत त्यावेळेला पाणी मात्र चोहीकडे ओढताना देखील पाहायला मिळत आहे. एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. यावेळेला भेदक मारा पुन्हा पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी. मैदानावर जे पावसाचं पाणी पडलं त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजांना होतोय. हो हो आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी ऑप्टमच्या बाहेरून थोडासा कट केला आणि जी गोलंदाजी मात्र ऋषभने केली तीच गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज जुनेद देखील करतायत.
परंतु आक्रमण करावी लागतील, धावा कराव्या लागतील, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. रबर बॉलचा पावसाळी क्रिकेट आहे. ओमकार गिरगाव साठी फलंदाजी करायची आहे. हो हो, या वेळेला आणखीन एक त्याच धाटणीचा चेंडू पेश करताना पाहायला मिळाले. 1 2 3 काय गोलंदाजी, लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. एकंदरीत 5 चेंडू टाकले, पैकी 4 चेंडू निर्धाव टाकले जुनेद. वेग आहे त्यांच्याकडे. आणखीन एक भेदक मारा या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. सर कळवतील काय ते. केवळ 2 रन, 5 डॉट बॉल टाकलेले आहे जुनेद. कौतुक करावे लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी जुनेद या गोलंदाजाने केलेली आहे, आणि ते देखील अशा फलंदाजाला ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. आणि 3 ओव्हर अजूनही बाकी आहे, मॅच संपलेली नाही आहे. फायदा घ्यावा लागेल, प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल. स्कोर जर पाहिला तर आता झालाय तो म्हणजे 11. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे, 18 चेंडू बाकी आहेत. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्याचा लोकल बॉय शिलेश आमरे पंड्या. या वेळेला समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवला समोरच्या इमारतीच्या दिशेने. येतोय षटकार, निखिल जाधव नेत्रदीपक फटका. 6 धावा षटकार, सिक्सरच्या बॉलवर येतोय सिक्सर. आणि यासाठी ओळखले जातात निखिल यांचं टायमिंग अतिशय सुरेख आहे. आणि श्रीलेश यांच्यावर आक्रमण केलंय, 6 धावा अर्जित केल्या गेल्या. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला कव्हर्सला पाठवला आणि तिकडे 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती मात्र 19 वर. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक बिग हिट, या वेळेला देखील बॅकफुटला आले, जागा बनवली, समोरच्या दिशेने बॉलला पाठवलं. पाहुयात या बॉलवर धावा किती मिळतील. नो बॉल. चला सर समोरचाही निर्णय कळवा काय आहे तो. सर समोरचा निर्णय कळवा काय. सर
रन किती आहेत समोर, समोरच्या फटक्याचे रन सुद्धा कळवा सर, फटक्याचे रन आणि षटकार देखील कळवला जातोय. या सात धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. निखिल लक्ष थोडंसं मोठं झालं होतं, 18 चेंडूमध्ये 45 पर्यंत पोहोचली होती, परंतु हे दोन षटकार मॅचचं गणित बदलवत आहेत. श्रीलेश आमरे कमबॅक करतील नव्हे तर त्यासाठी ते ओळखले जातात. आणि पाहूयात या फ्रीडचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत निखिल. दोन षटकार तर त्यांनी खेळलेले आहेत या षटकामध्ये. श्रीलेश या वेळेला अतिरिक्त उसळी जरूर पाहायला मिळाली होती. आणि गोशंकित क्षेत्रात चेंडू जातोय आणि धावसंख्या एकने पुढे जाताना पाहायला मिळते. आता 27 वर जाईल धावसंख्या, 29 पाहिजे, आता 29 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. स्कोर जर पाहिला तर आता झाला आहे तो म्हणजे तब्बल 27. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूया काय होईल. पकडली जाते कॅच, निखिल चांगली बॅटिंग करत होते परंतु माघारी परत आहेत. दोन बॉल बाकी आहेत या षटकातील, तर पाहूयात निखिल बाद झाल्यानंतर मॅच पुन्हा एकदा ओसरी घ्यावी लागेल. आणि फलंदाजीसाठी राहुल चांदोरकर, राहुल चांदोरकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. जोडीला जर पाहिलं तर आता आहेत प्रथमेश. हो या वेळेला मात्र खूप चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. आणि आणखीन एक चांगला चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 29. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. वा, उत्तरार्धात चांगली कामगिरी होताना पाहायला मिळेल. आणि श्रीलेश आमरे यांनी काय कमबॅक केलंय, उत्तरार्धात खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. आणि शेवटच्या चार चेंडूवर त्यांनी केवळ एक धाव दिली आहे, हे क्रिकेट आहे. आणि एक विकेटही घेतली गेली. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी ओमकार गिरगाव टीमला, ओमसाई बांद्रा या टीमच्या विरुद्ध. जुनेद, पुन्हा एकदा जुनेद खान, पर 12 चेंडू आणि 29 धावा, सोपा आणि अवघड दोन्ही गोष्टी आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश, थोडेसे स्ट्रगल करतायत या मॅच मध्ये जरूर. आणि 11 चेंडू 29 धावा, हवाई सफर करावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील. परिस्थिती टीमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने आहे कारण खेळपट्टीवर पाणी आहे, परंतु आपल्या टीमच्या बाजूने ते करावी लागेल. यावेळेला समोर दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रथमेश यांच्या बॅट मधून येतोय सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. वा, आणि आता मजा येते मॅच मध्ये का नाही येणार, कारण मॅच मध्ये चुरस निर्माण होते. आणि धावफलक जर पाहिला तर आता पुढे गेलाय तो म्हणजे तब्बल 33 वर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता, 10 चेंडू बाकी आहे 23 धावांची आवश्यकता, त्यामुळे षटकार निर्णायक असतील. आणि ते देखील जुनेद यांच्यासारख्या गोलंदाजावर, फटका तसं पाहिलं तर फसलाच होता. फटका फसला होता परंतु पहा असं वाटलंही नव्हतं की हा फटलेल
फसलेला फटका देखील षटकारामध्ये गेला। 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। क्रिकेट रसिक देखील मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या मॅचचा। यूट्यूबला देखील कित्येक क्रिकेटचे चाहते आमच्याशी जोडलेले जात आहेत, त्याही सर्व चाहत्यांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जातोय तुम्हाला या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने। वीस एकवीस तारखेला जर पाहिलं तर आधी स्पोर्ट ट्रॉफी अजित ग्लास जोगेश्वरी या ठिकाणी पार पडली जाणार आहे आणि त्याही स्पर्धेमध्ये कुणाला प्रवेश घ्या, 1 लाखाचं पहिलं क्रमांकाचा पुरस्कार आहे आणि स्पर्धेमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे गुफरान भाई आधी स्पोर्टचे आणि त्याचबरोबरीने फिरोज यांच्याशी संपर्क साधायचा। या वेळेला वेग प्रचंड, परंतु या वेगाने बीट केलं होतं प्रथमेशला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाले। नऊ संख्या एकने पुढे जाताना पाहिलं आम्ही ते। 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। हो, या वेळेला आणखी शरीरापासून दूर चेंडू टाकला, खेळण्याचा प्रयत्न होता समोर परंतु यशस्वी होऊ दिला नाही। वेगाच्या जोरावर जुनेदने मात केली आहे। अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल बाकी आहे 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। मॅचमध्ये यायचं असेल तर या 2 बॉलवर एक मोठा फटका गरजेचा आहे, परंतु ओमसाई बांद्राला या 2 बॉलमध्ये मोठा फटका मारू द्यायचा नाही आहे। यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी केली गेली आणि हातातून बॉल मात्र निसटलाय आणि राहुल चांदूरकर मात्र बचावले जात आहेत। 7 बॉल 21 रन। यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, एक धाव तिकडे घेतली गेली आणि मॅच बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये जाताना पाहिला मी इथे, जिकडे 20 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत। बॉलिंग क्रीज मार्किंग करायची आहे, बॉलिंग क्रीज वरळी एसपीपी। वरळी एसपीपी आपले किट्स टी शर्ट घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर टॉस साठी देखील यायचंय। सोनू बिन शेवटच्या षटकात 20 धावांची आवश्यकता आहे। विनोदजी जुंद्रे हे देखील उपस्थित राहत आहेत। नाका बॉईज आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय, ज्यामध्ये विजेता होईल सेमीफायनल मध्ये दाखल जाणारा पहिला संघ असेल। दुपारचं सत्र सुरू होईल, टॉस यासाठी रॉयल स्टनर मुन्ना या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आलेले आहेत। सोनू बिन प्रथमेश पात्रे पाहुयात कशा प्रकारची कामगिरी करतील। 6 चेंडू 20 धावा, पहिला चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर व्हाइट बॉल प्लस 1, आता मात्र 6 चेंडू 18 धावा।
सोनू बेन प्रथमेश मात्रे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी राहिले होते. ओहो लगाव लाईटोला लांबच लांबवर, पाहूया किती धावा असतील या फटक्यावर. कमिटीचे सदस्य त्या ठिकाणी आहेत, कमिटीचे सदस्य आहेत त्या ठिकाणी, ते कळवतील. षटकार कळवला जातोय आणि पहा मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. यालाच क्रिकेट म्हणतात, क्षणाक्षणाला खेळ हा रंग बदलत असतो, मग तो उन्हाळ्यात हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही पाहायला मिळतो. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 12, 5 चेंडू आणि 12 धावा. टॉस करायचा आहे वरळी एसपीपी उमेश इलेव्हन आणि रॉयल स्टनर मीरा रोड उमेद खान आणि त्याचबरोबर अमित कोरी. नरेश तोडणकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत ते टॉस करायचं आहे. रॉयल स्टनर मीरा रोड, उबेद खान अँड कंपनी, अर्शद काजी यांची टीम. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साजन पाटील यांचा संघ वरळी एसपीपी आणि उमेश कुडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मॅचमध्ये रंग भरलेत या षटकाराने, एका बॉलवरच 8 रन आलेले आहेत. या वेळेला फाईन लेगच्या दिशेने हा स्ट्रोकला खेळला गेला. 4 चेंडू बाकी आहेत, 11 धावांची आवश्यकता. काळजाचे ठोके चुकतील कारण मॅचही तशी सुरू आहे. एका बाजूला ओमसाई बांद्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे ओमकार गिरगाव. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला बांद्र्याचा वेगवान गोलंदाज सोनू बेन, तर फलंदाजीसाठी उरणचा प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाका बॉयची स्पर्धा, तब्बल 50,000 पहिलं पारितोषिक. प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, 2 दिवस रंगणारा हा सोहळा. या वेळेला वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळतोय आणि पंच कळवतायत व्हाईट बॉल आहे. समीकरण पुन्हा बदलतायत. 10 धावांची आवश्यकता आहे, 4 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी ओली झाली आणि त्याचे पडसाद देखील या मॅचवर दुसऱ्या डावावर पडले जरूर. परंतु निखिल जाधव, प्रथमेश म्हात्रे यांची बॅटिंग मात्र या डावात निर्णायक राहिली. परंतु सोनू यांच्याकडे देखील अनुभव आहे. समोरच्या दिशेने अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 3 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळाचं हे पावसाळी रूप, क्रिकेटच्या खेळाची हा एक वेगळा प्रकार, रबर बॉलचा क्रिकेट. कितीही पाऊस पडला तर त्या पावसात सुरू असणारं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातील क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, पावसाच्या कोसळणाऱ्या धारांमधील क्रिकेट आज आपण नाकाबाईच्या माध्यमातून पाहतोय. आज आपण डोंगरीमध्ये पाहत आहोत मुंबईतील एक प्रमुख विभाग. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले आणि बाद होताना पाहिला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी फलंदाज राहुल चांदोरकर. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सागर रन पिसे, रन करावे लागतील सागर. मॅच मध्ये सोनू सुरुवात खराब झाली होती, एका बॉलवरच 8 धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु या बॉलवर मॅच ठरेल कुठे जाईल. मॅच जर टाय झाली तर मात्र त्यावेळेला कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी चेसच करायचे आहेत. या स्पर्धेमधचा पहिला दिवस आणि मॅच नंबर 3 आपल्याला पाहायला मिळते. बराचसा विलंब झालाय, चला त्वरा करा. 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. सागर रन पिशे, रन करतील का? षटकार एखादा जर का आला मॅच मध्ये रंग भरले जातील आणि ते काम सागर यांना करावं लागेल. सोनू बेन या वेळेला वेगा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या दिशेने जाणारा, थोडस पाठी सरून खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच प्रयत्नात वेग वाढवला सोनू बेन यांनी.
शक्ति चषकात हा खेळाडू चर्चेला येताना पाहिला मिळाला। ओमसाई बांद्रा या संघासाठी सोनू बिन आणि मॅचवर मात्र या ठिकाणी औपचारिकता केवळ आता पूर्ण राहिली आहे आणि चांगली फाइट दिली ओमकार इलेवन गिरगाव संघाने, परंतु ओमसाई बांद्रा चांगली कामगिरी करत असताना सेमीफायनल मध्ये दाखल होते आहे।